नमस्कार, मी रानिका असलीवाल. आपण पाहत आहात मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला कोपरगाव तालुक्यात उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवल्याचे पाहावयास मिळाले. तसेच भारत बंदला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देत कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याचा देशातील सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत असून या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. या कृषी कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले असून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंदला कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही पाठिंबा देत असून शेतकऱ्यांच्या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन कायदे तातडीने मागे घ्यावेत असे या निवेदनात म्हटले आहे. तर कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंजाबच्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात जे उपोषण चालू केलेलं आहे ते जवळ 13वा दिवस आहे. आज दिवस तसा भरत नाही आहे, 13वा घालण्याचा प्रकार आहे हा सगळ्या केंद्राचा. पण मी तुम्हाला सांगू शकतो, तुम्ही मीडियावाल्यांना सुद्धा हे समजलं असेल की देशातल्या 20 प्रमुख पक्षांनी ह्या संपाला पाठिंबा दिलेला आहे, आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. ही सगळी मंडळी, मग ते शेतकरी असोत, हे पक्षाचे लोक असोत किंवा सामान्य माणूस असो, शेतकरी असो, हा पाठिंबा देत असताना केंद्र सरकारचे कृषी मंत्री सांगतात आणि पंतप्रधान सांगतायत की या लोकांना त्यांचा फायदा हे कळालंच नाही. मला कळत नाही, जे शेती करत नाही त्याच्यावर सांगतात की ह्या शेतकऱ्यांना त्यांचा फायदा कळत नाही. हे शेतकरी काय वेडे आहेत को? त्यांनी ज्या आज 13 दिवसांमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी पाण्याचे फवारे त्यांच्यावर मारले गेले, लाठी हल्ला झाला, तरी हे तिथं बसून आहेत आणि ठामपणे आपलं म्हणणं मांडतायत आणि त्या संपासाठी ते ज्या तऱ्हेने काम करतायत आणि एवढं करून सतत ज्यांनी त्यांच्यावर फवारे मारले पाण्याचे, त्यांनी लाठी हल्ला केला, त्यांच्यावर त्यांना विरोध केला, त्या पोलिसांना सुद्धा ते जेवायला घालतात. हा देशाचा पोशिंदा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते आणि या पोशिंद्यालाच आज या तऱ्हेचे दिवस आले हे कुठेतरी सरकारने समजून घेतलं पाहिजे. आता सांगितल्याप्रमाणे संदीप वरतेंनी की ह्या पुंजीपतींच्या हातामध्ये केवळ शेती मालच जाणार नाहीये, तर काही दिवसांनी शेतकरी शेती करायचं बंद करतील आणि ह्या जमिनी त्यांना हडप करायच्यात आणि त्यांना उद्योगासाठी त्या घ्यायच्यात. ह्या कृषीप्रधान देशातल्या या शेतकऱ्यांना, या कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांना यापुढे जमिनीसुद्धा ठेवायच्या नाहीत अशा तऱ्हेचं ह्या केंद्र सरकारचं नियोजन चाललेलं आहे. आणि तुम्ही पाहतात या देशातला प्रत्येक माणूस ज्या ज्या वेळेस ह्या करोनाच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं, एकमेव उद्योग चालू होता तो शेताचा, शेतकऱ्याचा चालू होता आणि तो सगळ्या देशाला अन्न पुरवत होता. अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्यावर हा अन्याय येतो. महात्मा फुले भारत देशामध्ये गेल्या 12 वर्षापासून आपले पंजाब आणि प्रामुख्याने हरियाणातील जे शेतकरी बांधव आंदोलन करतायत त्याला पाठिंबा देण्याकरता सर्वच विरोधी पक्षांनी भारत बंदचं त्या ठिकाणी आवाहन केलं आहे. कृषी विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध त्या ठिकाणी संपूर्ण देशातून आता वाढायला लागलेला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून आम्ही सगळे इथं त्या शेतकऱ्यांना दिल्ली येथे बसलेल्या पाठिंबा द्यायला माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, मित्रपक्ष काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, आमचे आरपीआयचे कार्यकर्ते असे सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत. मुळामध्ये या कायद्याला फार मोठ्या प्रमाणावर विरोध होतोय. याच्यामध्ये जे काही सातत्याने सरकारकडनं सांगितलं जातं की हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, परंतु ज्यांच्या हिताचा कायदा आहे तेच जर हे मान्य करायला तयार नाही तर सरकारने हा कायदा त्या ठिकाणी मागं घेतला पाहिजे. सरकारला या ठिकाणी उद्योगपती धार्जिण सरकार आहे. आज
शेतकऱ्यांच्या विरोधात हे लोक या ठिकाणी कायदे घेऊन आले। परवाच मी एका शेतकऱ्याची मुलाखत पाहिली, मन की बात मध्ये पंतप्रधान सांगतात की धुळ्याच्या ज्या शेतकऱ्याला फायदा झाला जितेंद्र भोळे त्यांनीच बाईट दिला, तुमच्याच मीडियातून आम्ही बघितलं की मला याच्यामध्ये 2 लाख रुपयाचा हमी भाव नसल्यामुळं नुकसान झालं। कायदा अत्यंत जुलमी आहे, कायद्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागायची सुद्धा प्रोव्हिजन या कायद्यामध्ये नाही। शासकीय अधिकाऱ्यांकडे त्या ठिकाणी महसूलच्या दाद मागावी लागणार आहे। आजही आपण म्हणतो की जर कुठं अन्याय झाला तर मी कोर्टामध्ये जाईल, त्या कोर्टामध्ये या अन्यायाच्या विरोधात दाद मागायची कुठली तरतूद या कायद्यामध्ये नाही। आजच्या माझ्या मते सर्वातलाच बातमी की एका व्यापाऱ्याला 43 लाखाला एका शेतकऱ्याला काही व्यापारी फसून त्या ठिकाणी निघून गेले आणि असे जर प्रकार जर आजही घडतायत हा कायदा अंमलात आणल्यानंतर तर हा या कायद्याचा उपयोग काय हे त्या ठिकाणी समजत नाही। काही लोकांनी प्रतिनिधी सचिन दिनकर, मायभूमी न्यूज, कोपरगाव। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।